थोड़ी हळद हळद किती एक चमचा हां एक चमचा कोथिंबीर आणि मीठ हे सगळं वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून आणि बारीक वाटण बनवायचं याच्यात आपल्याला काय करायचं आता याच्यामध्ये हा जो वाटलेला मसाला आहे तो फ्राय करायचा ओके गॅस पेटवतो ओके आता हे आपल्याला मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि मिक्सरमध्ये घालताना थोडं पाणी घालायचं आहे आणि बारीक वाटून घ्यायचं आहे आणि आम्ही ऑलरेडी बारीक वाटून घेतलेलं आहे आता आपण हे घेऊन पुढे जाऊ त्यात तुम्हाला तेल लागेल हो तेल लागेल बस याच्यामध्ये पहिले कांदा फ्राय करून घ्यायचा आहे थोडा थोडा लालसर झाला कांदा की टोमॅटो टाकायचा हे वाटण परफेक्ट व्हायला पाहिजे गोष्टीच घेतो लक्षात ठेवा वाटण करेक्ट व्हायला पाहिजे टोमॅटो टाका घालू बर मायामध्ये तुमच्या मते सगळ्यात उत्कृष्ट पदार्थ कुठला सासूबाईंचा फिश फ्राय फिश फ्राय ओके याच्यात थोडे 2 चमचे लाल तिखट माझी बायको मला म्हणते की तू प्लीज किचनमध्ये येऊ नको तू फक्त एकच काम कर तेवढीच गोष्ट तुला उत्तम येते ते म्हणजे दूध फार छान तापवतो आता हा थोडं भाजून घ्यायचं लाल तिखट आणि हे त्याच्यामध्ये हा मसाला टाकायचा अप्रतिम वास आलेला आहे पुढे आता याच्यात पुढे काय करायचं हा याच्यात तेल सुटत आलं की त्याच्यामध्ये पॉपलेट टाकायचं याच्यामध्ये पॉपलेट थोडा फ्राय करून घ्यायचं आता याच्यामध्ये नारळाचं दूध घालायचं आहे सगळं आता काय करायचं आता हे थोडा वेळ शिजून जाईल 5-10 मिनिटं ओके आणि मग मग थोडी कोथिंबीर टाकून सर्व्ह करायचं बस रेडी मीठ टाकायचं राहिलं हा मीठ टाकायचं राहिलं मी तच म्हणतो नाही मीठ नाही मसाला टाकला मसाला टाकला याच्यात बस बस खरं टाकलं बस आणि लिंबू सर्व्ह करताना लिंबू आणि कोथिंबीर हो लिंबू आणि कोथिंबीर आणि सर्व्ह करताना लिंबू आणि कोथिंबीर वरून भुरभुरायची म्हणजे लिंबू भुरवलं तर येणार नाही तुम्हाला कोथिंबीर भुरभुरावी लागेल भुरभुरावी लागेल आणि लिंबू पिळावा लागेल पण हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला हे तुम्ही राईस बरोबर खाऊ शकता चपाती बरोबर खाऊ शकता कसंही कसंही काय घरात अवेलेबल काही जण ब्रेड बरोबर पण खातात करी थोडक्यात आपलं जे अवेलेबल अवेलेबल असेल आता तसंच तुमच्याकडे जर अवेलेबल असेल पेन पेन नसेल तर पेन्सिल पेन्सिल नसेल तर टाक हां किंवा बोल पेन ते उचला आणि साहित्य आणि कृती लिहायला काजू फिश करी करता लागणारं साहित्य पापलेट कांदा टोमॅटो नारळाचं दूध चिरलेलं आलं जिरं किसलेलं खोबरं लवंग 8-10 लसूण पाकळ्या गरम मसाला कोथिंबीर हळद लिंबू काजू लाल तिखट आणि मीठ कृती प्रथम एका फ्रायपॅन मध्ये लवंग जिरं आलं 8-10 लसूण पाकळ्या खोबरं आणि काजू घालून नीट भाजून घेऊन त्यामध्ये 2 चमचे गरम मसाला लाल तिखट 1 चमचा हळद कोथिंबीर मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सर मध्ये वाटून घ्यावं कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा कांदा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो 2 चमचे लाल तिखट आणि करीसाठी तयार केलेलं वाटण घालून सर्व मिश्रण पुन्हा नीट परतून घ्यावं या परतून घेतलेल्या मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यामध्ये पापलेट घालून शिजवून घेऊन नारळाचं दूध घालून 5-10 मिनिटं शिजवून घेऊन आवश्यकतेनुसार मीठ घालून काजू फिश करी सर्व्ह करावी चला जाऊयात आपण पुढच्या रेसिपीकडे मातोश्री आपली पुढची रेसिपी काय नाव काय रेसिपीचं ततळलेला मसाला भरलेला पापलेट मला साहित्य सांगता काय काय हे काय कोथिंबीर पापलेट डाळीचं पीठ अंड रवा खोबरं लिंबू आलं 4-5 मिरच्या मीठ आणि लसूण ओके ह्याला काय मॅरिनेशन करून घेतलं काय केलं आहे आधी लिंबू हळद आणि मीठ लावून मॅरिनेशन करून मॅरिनेशन ऑलरेडी लिंबू मीठ आणि हळद लावून आपण त्याला मॅरिनेशन करून घेतलेलं आहे लिंबू मीठ हळद लिंबू मीठ हळद आणि तिखट तिखट म्हटलं 4 रंग वेगळा दिसतोय ओके आपण साहित्य बघायला जाऊ कृतीकडे तेल तापत ठेवलेलं आहे अरे कायमस्वरूपी हा प्रॉब्लेम राहणार आहे तेल तापलेलं नाही आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती